बातमी जी प्रभाव पाडेल. राज्य आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पोलीस लोकांची जयंती आहे. माझी पण इथे इलेक्ट्रॉनिक मंत्र्यांच्या वतीने आज करण्यात आली आहे. आता काय सांगतो, आज नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड शहरामध्ये आज आमच्या समाजाच्या माध्यमातून जर विचार केला तर अतिशय उत्सवाचा दिवस आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्या आणि होळकर यांची जयंती 299 आज आपण साजरी करत आहोत. आणि आज खंडोबाचं दत्त मंदिर, खंडोबा या ठिकाणी दत्त मंदिरात इथून सुरुवात करत आहोत. हे अत्यंत आम्हाला स्वाभिमानाची गोष्ट आहे. कारण राजमाता अहिल्यादेवी होळकर ज्यावेळेस ते चोंडी ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, जिल्हा अहमदनगर तालुका जामखेड ह्या ठिकाणी वयाच्या 8व्या वर्षी त्यांचं लग्न करण्यात आलं. अहिल्यादेवी होळकर एवढ्या शूरवीर होत्या की ते इतिहास आज सांगतो आपल्याला. 8 वर्षाची अहिल्या ज्यावेळेस असं एक आपलं खेळणं खेळत होती त्यावेळेस घोडेस्वार त्यावेळेसचे राजा मल्हारराव होळकर चोंडी या गावी स्वारी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी त्या मुलीला पाहिलं, कारण घोड्याचा एवढा खटखट आवाज येत असताना देखील ती मुलगी डगमगली नाही, ती सारखं पाहत होती राजाकडे. कोण आहे? ज्यावेळेस मल्हारराव तिच्याकडे पाहून हे म्हणजे थोड्या वेळासाठी ते अचंबित झाले की एवढी शूर मुलगी उठत का नाही. तिला विचारलं, तू कोणाची मुलगी आहेस? मी मानकोजी शिंदेची आहे. आणि तुला भीती नाही वाटत का? मला कशाची भीती आहे? म्हणजे तुम्ही कोण आहात? मी राजा आहे. असं असं, अच्छा ठीक आहे. म्हणजे मग तुझं घर कुठे आहे? मग तिने सांगितलं पप्पाचं नाव. मग त्यावेळेस तिच्या वडिलांना भेटण्यासाठी स्वतः मल्हारराव होळकर घरी गेले आणि त्यांनी एक आठ टाकली की ही सून म्हणून आम्हाला घरी न्यायची आहे. त्यावेळेस लहानपणीच लग्न करण्याची प्रथा होती. तर त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांना इंदोर घराण्यामध्ये मल्हारराव होळकरांनी ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेस शिंदेंना वाटलं की एवढं महान व्यक्तिमत्व माझ्या मुलीसाठी आज आले हे ते भरवून गेले. आणि त्यांनी हसत म्हणले की मानकोजी शिंदे म्हणले की माझी मुलगी तुम्हाला द्यायचं आहे, माझं भाग्य आहे. पण त्यावेळेस मल्हारराव होळकराच्या घराण्यामध्ये अहिल्या देवीला देण्यात आलं. पण काही काळांतरानं खंडेराव हे लढाईमध्ये मारले गेले. त्यावेळेस सती जाण्याची प्रथा, कारण एखादा व्यक्ती जर वारला तर त्या स्त्रीला राहण्याचा अधिकार नव्हता, तिला सती जावा लागत असत. मग त्यावेळेस आता मल्हाररावचे मुलगा लढाईमध्ये वारला खंडेराव, आता पूर्ण राज्य कारभार कोण सांभाळायचा एवढा मोठा. तर मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला म्हणले की आई ताई तू जर सती गेलीस तर हे राज्य कारभार कोण सांभाळणार. त्यावेळेस अहिल्यादेवी होळकर न डग मागता पूर्ण राज्य कारभार सांभाळला. तर ती सती जाण्याची प्रथा आजही मोडीत काढलेली अहिल्यादेवी होळकरांनी. तर त्यावेळेस अहिल्यादेवी होळकर राज्य कारभार करत असताना ते पूर्ण आपल्या प्रजेची ती सेवा करत असेल आणि प्रजा उपाशी आहे का तिथपर्यंत लक्ष ठेवायचं, नंतर भोजन करायचे. आज जर आपण पाहिलो आटके पार भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे जे काही मंदिर आहेत ते पूर्ण जीवनोद्धार अहिल्यादेवी होळकरांचे. मोठे मोठे घाट पाहत पूर्ण अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने आज पण आहे. आज दिल्लीचं आज राजमहल ज्या ठिकाणी पार्लमेंट भरते ते मल्हारराव होळकरांची जागा. आज भारतामध्ये मोठे मोठे घाट, मोठे मोठे ज्यावेळेस दुष्काळ पडत होता त्या काळामध्ये त्यावेळेस दुष्काळ पडू नये म्हणून अहिल्याबाई होळकर अगोदरच त्याचे मोठे मोठे हे करायचे, कोटे वेगळे करून ठेवायचे, धान्य साठवून ठेवायचं,
कारण आज आपण बघतो दुष्काळ झाला की या सरकारपुढे आपल्याला भीक मागावं लागतं की सरकार काहीतरी द्या. पण त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांच्या नजरेमध्ये जे होतं ते आज आपण डोळ्यासमोर पाहतो. आज ग्रामपंचायत अहिल्याबाई होळकरांनी त्यावेळेस तयार केली, 7-12 त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये केल्या. आणि अहिल्यादेवी होळकरांनी फक्त मंदिरच बांधले नाही तर मस्जिद देखील, ज्या ज्या ठिकाणी मस्जिदला पैसा लागतो त्या धार्मिक रूपाने त्यांनी त्या ठिकाणी पैसा दिलेला आहे. एवढंच नाही तर लढाई करून, लढाई शूरवीर म्हणून मराठ्यांच्या ताकदीने लढून अहिल्यादेवी होळकरांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे. या प्रसंगी आज चोंडी हे गाव अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान, त्या ठिकाणी आता मागचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी विचार केला की अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थान चोंडी आहे पण लोकांना माहिती नाही. त्यावेळेस मी वयाचा 22 वर्षाचा असताना आमची निवड केली माझी टाकडीची आणि संबंध महाराष्ट्रभर आम्ही यात्रा फिरवली अहिल्या संदेश यात्रा. त्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर कोण आहे जागरण करून दिला. ह्या सरकारनं, या महाराष्ट्राच्या सरकारने अहिल्याबाई होळकरांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला आहे. कारण एवढी महान व्यक्ती तिचं कुठे नाव नाही. आम्ही अहिल्याबाई होळकरांचे फोटो लोकांपर्यंत जायचो समाजाचे, आता लोकांना वाटायचे कोण आहे. आज एवढी जागृत झालाय समाज की अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतल्यानंतर अहिल्यादेवींचं एक अंगामध्ये शक्ती येते असं लोकांचं आज हे झालेली आहे. आणि प्रत्येक जण अहिल्याबाई होळकरांचे आज विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आज चोंडी या गावचं 5 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेऊन तिथे पर्यटन केलं, जाहीर केलं. त्यावेळेसचे राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा हे देखील त्या ठिकाणी पाचारण केले होते. त्यांच्या हस्ते माझा सन्मान हे माझं भाग्य समजतो. आणि आज आमच्या समाजाचे सर्व या ठिकाणचे दत्तनगरचे माझे बंधू या ठिकाणी सर्व इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज अहिल्या संदेश यात्रा इथून निघत आहे. आमची यात्रा इथून निघणार आहे, इथून जाणार आहे आनंदनगर, भाग्यनगर, वरकशाप, शिवाजीनगर आणि कवठ्याला आम्ही समाप्त करणार आहोत. आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि त्यांचे आचार आमच्या अंगी आणून प्रत्येक बाल गोपाल किंवा वय